या मतदारसंघामध्ये एक साधा आमदार आदित्य लक्ष्मी उद्धव ठाकरे इथे आलेला आहे. म्हणजे मी इकडचे जे गद्दार आहेत काय म्हणायचं, गद्दार गद्दारच असतो आणि गद्दार म्हणून राहणार आहे. कृषी मंत्री आपल्या राज्याने कोण
त्यांच्या मंत्रिमंडळातले आपले नेते म्हटले आहे, पण माहिती आहे का कोणी बघितले कृषी मंत्र्यांना? टीव्हीवर आपण शिवराजांना बघितलं असेल, पण कधी शेतकऱ्यांसोबत बघितलं का त्यांना? नाही म्हणत. आणि काय बघा म्हणून हेच म्हटलं सगळीकडे दिसत आहे की ज्या ज्या शेतावर जाते, ज्या ज्या बांधल्यावर मी जात आहे, त्या त्या शेतकऱ्यांना विचारत आहे की बाबा तुमची पंचनामे झाले का? आज तुम्हाला पंचनामे झाले का? अनेक ठिकाणी झालंच नाही. आणि तिथे झालेला आहे तिकडचे तहसीलदार आम्हाला प्रामाणिकपणे सांगतात विचार की तिकडचं पंचनामा झालेला आहे. आम्ही प्रस्ताव, दोन प्रस्ताव, एक जुलैमध्ये अतिवृष्टीसाठी आणि अत्यंत सततच्या पावसासाठी दोन्ही प्रस्ताव हे शासनाकडे पाठवलेले आहेत, पण एक रुपयाची तर मदत आलेली नाहीये. मला वाटतं मागच्या आठवड्यातच या ठाकरे सरकारने जाहीर केलं की मला म्हणून आम्ही शेतकऱ्यांना 4000 कोटी देण्यात आलं म्हणजे देऊ. एक रुपया सुद्धा कुठच्याही कलेक्टरकडे आला नाही, तहसीलदारकडे आला नाही, शेतकऱ्यांकडे आला नाही. मी खोटं म्हणत असेल तर मला सांगा, याच्या प्रेसमध्ये तुम्ही सगळे आहात, कोणाला बघितलं एक रुपया का आले का? आले का? नाही आले. पण हे सर्व चित्र मला सगळीकडे दिसत आहे की अतिवृष्टी झालेली आहे, धोंगर झालेली आहे, सतत पाऊस लागलेला आहे. अजूनही काही काही शेतांमध्ये चिखल आहे, ज्या ज्या शेतांमध्ये जातात सगळीकडे बाहेर उतरत चाललेले आहे, तर अजूनही ते सुकलेलं नाही शेत. पण असे हाल असताना तुम्ही मला सांगा, ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे की नाही? झालं पाहिजे. शिवेंद्र बाळ बरोबर हे कृषी मंत्री हे असे उठवले जाते. कृषी मंत्री हे मला वाईट वाटतं, त्याला वाईट वाटतं, तुमच्या पिढीला देखील वाईट वाटतं, माझ्या पिढीला देखील वाईट वाटतंय की आपल्या घराचे संस्कार आपल्याला झालेले आहेत की महिलांची बोलायचं कसं, वागायचं कसं, हे सगळे संस्कार भुलून हे असे वागायला लागले. पण पंचनामे अतिवृष्टी झाले तर झाले नाहीये. ओला दुष्काळ जाहीर केला हे आम्ही तिकडच्या विधानसभेच्या पायऱ्यावर बसून ओढत होतो. शिवसेनेचे आमदार होते, राष्ट्रवादी काँग्रेसचे होते, काँग्रेसचे होते, मित्रपक्ष होते, पण आम्ही सगळेच बोलत होतो की ओला दुष्काळ जाहीर करा. कुठेही जाहीर करण्यात आले नाही. आम्हाला त्याला पहिलं अधिवेशन आहे, शिकत असेल थोडंसं, ते देखील झालं नाही. आणि दुसऱ्यांदा जेव्हा आम्ही परत भेटलो देतो की 15 खोके ही जेव्हा आम्ही घोषणा देतो ना, तेव्हा एक निर्णय मंत्री आमच्याकडे आले आणि विचारलं तुम्हाला पाहिजे का, तुम्हाला पाहिजे का? हे टीव्हीवर पण तुम्ही बघितलं, टीव्हीवर पण तुम्ही बघितलं. आणि हे सगळे झाल्यानंतर परत जेव्हा आपला पाऊस लागला, परत जेव्हा नुकसान झालं, परत आम्ही त्याला सांगतोय की ओला दुष्काळ जाहीर करा. मला सकाळी त्या शेतकरी बांधवांनी सांगितलं की आदित्य आज जर उद्धव साहेब मुख्यमंत्री असते तर आतापर्यंत ओला दुष्काळ जाहीर झाला असता आणि आम्हाला मदत मिळाली असती. मदत मिळाली असते त्यामुळे सरकार जे आहे ते निर्दयी संवेदनशील सरकारच नाहीये. जे स्वतःच या सरकारने इमान विकलेले, जे स्वतः विकून पलीकडे गेलेले आहेत, स्वतःची स्वतःच्या पक्षाची बैदारी केलेली आहे, हे जनतेशी काय प्रामाणिक राहणार? शेतकऱ्यांची काय प्रामाणिक राहणार? महिलांची काय प्रामाणिक राहणार? जे स्वतःच्या पक्षप्रमुखांच्या पाठीत नदीत घुसून निघून जातात. सगळं काय या मंडळात दिलं म्हणजे हे गद्दारांचे जे प्रमुख आहेत, गद्दार प्रमुख जे मुख्यमंत्री झालेले आहेत, झट्ट भाई मुख्यमंत्री झालेले आहेत. आणि अजून तुम्ही एक गोष्ट घेऊन घ्या, पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये सरकार पडणार म्हणजे पडणार. पण हे गद्दार प्रमुख जे आहेत, तर असं खातं आपण दिलेलं युडी खातं, नगर विकास खातं, जे खातं कधी कुठच्याही मुख्यमंत्री सोडलं जातं असं खातं आपण त्याला दिलेलं. काय कमी केलं त्यासाठी? विश्वास असं ठेवला आपण, डोळे बंद करून विश्वास ठेवला या गद्दारांवर. कधी कधी मला लोक सांगतात की आदित्य ही चूक तुमची आहे, तुमची उद्योगांमधली चूक आहे की अशा धाडडे लोकांवर तुम्ही विश्वास ठेवला, मिठी मारली डोळे बंद करू आणि हाताला त्यांचा खंजीर जो होता तो बघितलाच नाही. पण आज गद्दारी जी झाली ती आमच्यासोबत झाली, मी सांगू शकतो आमच्या पाठीवर 40 वाजीवर आम्ही टिळत आहोत. ते वाज चुकतील तर चुकतील, जन्म चुकतील तर चुकतील, भरतील तर भरतील. पण आज मी त्याला सांगतोय की तुम्ही आमच्याशी जी गद्दारी केली ना, ती ह्या जनतेशी जी गद्दारी करू नका, शेतकरी बांधवांची गद्दारी करू नका. आज एका बाजूला दुसरं मी सांगितलं की कुठेही प्रकल्प विचारणे झालेला नाही, प्रस्ताव बँकेकडे गेले तिथे पैसा आलेला नाहीये. तसं दुसरीकडे मला अनेक शेतकरी बांधव सांगतायत की लाईट ही रात्रीची येते, लाईट रात्रीची येते, वीज रात्रीची येते, बरोबर जी दिवसा पाहिजे आपल्याला ती रात्रीची. आणि आता पैठणमध्ये आणि पुढे बीडमध्ये लाईट देखील कापायला लागले होते. हे थंडी पडत आहे, अतिवृष्टी झालेली, चिखल आहे, साप येत असतील,
गवत वाढलेला आहे हे सगळं होत असताना लाईट किती रात्रीची येत आहे आणि तिसरीकडे पीक विमा कंपनीचा काय हाहाकार माजवलेला आहे. किती लोकांनी विमा घेतलायचे, पैसे किती लोकांनी भरले विम्याचे, आणि या वृक्ष भरपाई म्हणून किती लोकांकडे भरलेलं पहिले सात दिवस कोणाचंही लक्ष नव्हतं बघा त्याची कपडे बिघडायला लागली तेव्हा फोन यायला लागले की आता करतो उद्या करतो तुम्ही असं करत असं करा त्यांनी सांगितलं जोपर्यंत तुम्ही प्रश्न शेतकरी सोडवत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. आणि मग ते उपोषण सोडल्यानंतर 2020 चा विषय सुटलेला आहे पण जो 21 चा आहे 22 चा विषय आहे तो देखील बाकी लावायचा आहे. पण त्याला एक आश्वासन दिलेलं मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोघे घटक आहेत तरी देखील कसं बसं हातपाय मारून सरकारमध्ये बसले आहेत. आज पत्रकार मित्रांना पण विचारतो की त्यांनी जे कैलाशीने आश्वासन दिलेलं की जे काही या सतत पावसासाठी निकषात बसवण्यासाठी जी काही बैठक पाहिजे होती उपसमितीची ती बैठकसाठी अजून यांना वेळ मिळाला नाही आहे. म्हणजे तुम्ही विचार करा हे जे गद्दाराचं सरकार आहे, हे जे खोके सरकार आहे, हे जे घट्ट बाह्य सरकार आहे, जे अल्प आयुष सरकार आहे, बाहेरवाल्याचं सरकार आहे, त्या सरकारला आमदारांची पोरापोळी करण्यासाठी वेळ आहे, स्वतःचे खोके वाटण्यासाठी वेळ आहे, राजकीय पोरापोळी करण्यासाठी वेळ आहे. पण साधी उपसमितीची बैठक जी असते शेतकऱ्यांसाठी ती अजून बैठकीला वेळ मिळालेला नाही आहे. ती बैठक खरं तर रद्दाळ पावसाचं संपू शकते त्याच्यात मुख्यमंत्र्यांना आदेश देत असतात की हे निकष बसवा, सतत पावसाचे जे काही निकष असतात ते बसवा आणि ते लागू करा, शेतकऱ्यांना मदत करा. पण ती अजून उपसमितीची बैठक ठरली सुद्धा नाहीये असं माझ्या कानावर आलंय, मंत्रालय वरून कानावर आलंय, तिकडच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्रात. आणि एका बाजूला जिथे कृषी मंत्र्यांनी बांधावर जायला पाहिजे, शेतकऱ्यांशी भेटायला पाहिजे, बोलायला पाहिजे, शेतकऱ्यांना धीर द्यायला पाहिजे, शेतकऱ्यांना सोडून उभं राहायला पाहिजे, ते कुठे भेटतात? सगळीकडे फिरून आल्यानंतर परवाकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले आणि काय विचारलं त्यांनी, दारू मिळणार नको, दारू मिळणार नको. म्हणजे तुम्ही विचार करा जे एक्साईज खात्याचे मंत्री आहेत ते आम्हाला देत तुम्हाला झोके पाहिजे का? हा जे कृषी खात्याचे मंत्री आहेत ते एक्साईज खात्यामध्ये विचारतात की दारू मिळणार नको. जे उद्योग मंत्री आहेत ते कृषी मध्ये ट्रीट करतायत आणि जे मुख्यमंत्री आहेत त्याला सगळे घराघराला बोल फिरवताय, त्याला कळतच नाही महाराष्ट्रात काय चाललंय. मुळात असं झालेलं आहे की मंत्रिपद ही अशी वाटलेली आहे की कुणाला काही कळेना, काम काय आहे ते करायचं नाही, नुसतं राजकारण करायचं, घाणेरडं राजकारण करायचं, ते घाणेरडं राजकारण टिकवत राहायचं, एकामेकांवर टीका करायची, खालच्या बाजूचे आरोप करायचे, चरित्र हरण करायचं आणि एवढं सगळं चालत असताना महाराष्ट्र नेता चाललंय कुठे हा विचार करणं गरजेचं आहे. परवाकडे आपण बघितलं असेल कृषी मंत्री कालच एकदा नाही दोनदा नाही सुप्रीम कोर्टला जशी त्यांनी शिबिर दिलेली आहे, कुठलाही व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये चांगले संस्कार झाले असतील, घरात चांगले संस्कार झाले असतील, अशी शब्द कुठल्याही महिलेसाठी काही पुरुषासाठी पण वापरणार नाही. कधी तुम्हाला कोणाचा एकदमच राग आला तुम्ही शब्द एखाद्या वेळी वापराल पण लगेच तो मागे घ्याल आणि बाकी मागाल. पण हे कृषी मंत्री जे खुर्ची मंत्री म्हणलेले खुर्ची सोडत नाहीये, शेतकरी त्यांना आवडतच नाही, शेतकऱ्यांमध्ये जातच नाही, ते शेतकरी मुळात त्यांना आवडतच नाही, अशी कृषी मंत्री सुप्रियाताईला एक मिनिट सुप्रियाताई सोळे हे नाव बाजूला ठेवा, खासदार आहेत ते बाजूला ठेवा, राष्ट्रवादी काँग्रेस आहेत ते बाजूला ठेवा, तरी देखील तुम्ही मला सांगा तुम्ही स्वप्नात पण एका महिलेसाठी असा शब्दप्रयोग करा कारण नाही का? पण असे जे लोक आहेत जे गद्दार आहेत जे हाहाकार मारलेले बसती बसती किती बसती झाले पाहिजे सत्तेची की असे शब्दप्रयोग करून पण बाकी बघत नाही, पश्चाताप येणं दिसत नाही आणि परत परत तो शब्द वापरतात. खर तर कालच्या काळात त्यांना मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करायला पाहिजे होती. हे असं कार्य जर केलं असतं तर मानलं असतं की हे सरकार महिलांचं शेतकऱ्यांचं आणि आम जनतेचं आहे. पण सगळ्यांना वाचवून ठेवायचं, आकडा वाचवून ठेवायचा, आकडा जपून ठेवायचा, जी गद्दारी झालेली आहे ती जपून ठेवायची आणि म्हणून कुठे ना कुठेतरी अशा मंत्र्यांना ते सोबत घेऊन फिरण्याचं काम करत आहे. एक मंत्री त्यांचं मालिकाच लावली आहे, टीटीचा घोटाळा काय झाला म्हणजे तुम्ही एका बाजूला बघा पोलीस भरतीसाठी आपले तरुण मित्र बर बर बसतात, लाल लाल बसतात, मेहनत करतात, फिजिकल देतात, निधी देतात, सर्वे केल्यानंतर पोलीस भरती 14,000 लोकांची ही पुढे ढकलली गेली. मी परवाकडे प्रश्न विचारला की जसं वेगळा पक्षाचा प्रकल्प गुजरातला ढकलला तसं पोलीस भरतीच्या निधी करून आता इथे आणला की पोलिसांना. पण महत्वाचा विषय हाच राहतो की हे जे लोक आहेत
जी गद्दारी केली नाही तरी धरण फुटलं तर म्हटलं तिकडे नाही पाळलं तास घर की बाबी हे माहिती नसतं हे सगळे विषय जे आहेत ते किती घ्यायचे गद्दारीचे विषय किती घ्यायचे कसं करायचं हा प्रश्न राहिला आणि आज तुम्हाला एक प्रश्न विचारला जाणार आहे की श्रीगड करणारे मंत्री हे तुम्हाला आवडणारे आहेत का हे झालेले गद्दारीचे राजकारण करणारे मंत्री हे तुम्हाला पटणारे आहेत का शेतकऱ्याला नाव धरलेले मंत्री शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणारे मंत्री हे तुम्हाला आवडतात का हे राज्यकर्ते तुमचे होऊ शकतात का नाही होऊ शकत कुठच्याही राज्यात असं झालेलं नाहीये जसं आपल्या महाराष्ट्रात झालेलं आहे आणि मी आज पर्यंत सांगतो सगळ्यात समोर सांगतो की एका दत्ताराच्या राक्षसी महत्वाकांक्षांसाठी हे सगळं घडलेलं आणि आपला महाराष्ट्र मागे चाललेला आहे एका बाजूला कृषी क्षेत्र त्याचा हाल आपण बघतच आहोत सगळे शेतकरी त्रस्त आहेत कोणी ओके आहे का इथे नाही दुसऱ्या बाजूला जे शेतकऱ्याची तरुण मुलं मुली शहराकडे येतात मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जॉब पाहिजे असतो सर्व्हिस सेक्टर मध्ये जॉब पाहिजे असतो चांगली नोकरी पाहिजे असते रोजगार पाहिजे असतो त्या मुलांचा देखील हक्काचा रोजगार इथून दुसऱ्या राज्यात पडून गेलेला आहे विकासचा बॉक्स मधून ऐकलंय का कोणी किती मोठा प्रोजेक्ट होता 2.5 लाख कोटीचा प्रोजेक्ट होता 1 लाख रोजगार निर्माण करू शकत होता कुठे गेला प्रोजेक्ट गुजरात मध्ये गेला कोणी पाठवलं आणि या खोटी सरकार जर आपलं सरकार असत आपण या महाराष्ट्रात आणलं असता दुसरा प्रोजेक्ट आणला असतो पण बंद करत पाठचा तो कुठे गेला कोणी पाठवला आपण असतो तर आपण इथे आणला असता महाराष्ट्र पण आणणार होतो 100% आणणार होतो तो देखील तिथे गेला तिसरा मोठा प्रकल्प होता मेडिकल डिवाइस पार्कचा म्हणजे एक औषध बनवण्याचं दुसरं औषधांचं रस जे असते जसं सिरिंज असतं त्याचं बॉटल असतं बाटली असतात तो बनवण्याचा प्रकल्प होता तो देखील आपण संभाजीनगर इथे बिडकी इथे आणणार होतो तो पण या सरकारने आंध्र मध्ये पाठवला हिमाचल मध्ये पाठवला गुजरात मध्ये पाठवला पण आपल्या महाराष्ट्रात आणला नाही दुःख या गोष्टीचं नाहीये मला की तो गुजरात मध्ये गेला की हिमाचल मध्ये गेला तिथे पण गेलाच पाहिजे तिथे पण आपलीच राज्य आपल्या देशातली राज्य तिथे पण गुंतवणूक आलीच पाहिजे तिथे पण रोजगार निर्माण झाला पाहिजे पण जे आपले हक्काचं आहे ते 100% आपल्याकडे येणार होतं त्याला तुम्ही तिथे ढकलून दिलेलं आहे आणि निर्लज्जपणे तुम्ही सांगता की हा मागच्या सरकारने प्रोजेक्ट तिथे पाठवलेला आहे हे दुःख अरे खोटं बोलायचं बोलायचं किती बोलायचं ठीक आहे ना तुम्ही एकदा गद्दारी केली एकदा भयभरी केली उद्धव साहेबांच्या पाठीत तंजीत खुपसून निघून गेला आमच्या पाठीत तंजीत खुपसून निघून गेला गेला तर तिथे खुश राहा तिथे पण महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करा पण या जनतेशी खोटं बोलत राहायचं जनतेवर तुमची मस्ती चालत राहायची जनतेशी शिविकार करायची शेतकऱ्यांचं ऐकायचं नाही महिलांचं ऐकायचं नाही तरुणांचं ऐकायचं नाही मग ऐकतं नक्की कोणाचं दिल्लीचं ऐकतं ना मी आज या गद्दाराच्या मुख्यमंत्र्यांना विचारू इच्छितो की गेल्या 3 महिन्यात तुम्ही 15 वेळा दिल्लीला गेला तर स्वतःसाठी गेल्या बघा महाराष्ट्रासाठी दिल्लीला कधी जाणार तुम्ही महाराष्ट्रासाठी कधी जाणार दिल्लीला कधी आता मोठे प्रकल्प माझ्या महाराष्ट्रामध्ये कधी माझ्या शेतकऱ्यांसाठी दिल्लीकडून मोठं पॅकेज येणार नुकसान भरपायचं की अतिवृष्टी एकदा दोनदा तीनदा झालेली आहे या शेतकरी बांधवांना मला मदत करायची दिल्लीची पॅकेज द्यावा हे तुम्ही कधी जाऊन दिल्लीला विचारणार बरोबर आहे हेच कधी आपल्याला आता हेच काय बाजूला राहिले आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो आज की इकडची तुमची गद्दार असतील किंवा सगळीकडचे 40 गद्दार असतील मी त्याला थेट इशारा देते आज त्याला थेट चॅलेंज देतोय ठीक आहे मी समजू शकतो तुम्ही पलीकडे गेल्या तुम्हाला भाजपमध्ये जायचं असेल तुम्हाला स्वतःच गट बनवायचं असेल बनवा आनंद बनवा माझं काही दुःख नाही त्याच्याबद्दल राग नाही द्वेष नाही पण तुम्ही जे सांगताय ना की तुम्ही बंड केला क्रांती केली बंड नाही तुम्ही गद्दारी केली तुम्ही डरपोक होतात म्हणून तुम्ही सुरतेला पळून गेला होतात बंड काय की तुमचे ताकद असती जिद्द असती हिंमत असती तर तुम्ही महाराष्ट्रात जाऊन तो बंड केला असता पण तुम्ही गद्दारी केली तुम्ही डरपोक होता म्हणून तुम्ही सुरतला गेला तिथून सुरतेमध्ये कुठे गेले होत गुवाहाटीला आणि काय झालं तरी आपल्या महाराष्ट्रात झाडे डोंगर कमी आहे नाही बरोबर तिथून कुठे गेले गोव्याला गेले गोव्याला गेले आणि गोव्यात मला दुःख एका गोष्टीचं झालं की ज्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीने मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला त्या दिवशी हे लोक 40 गद्दार टेबलावर नाचून कसे बारमध्ये नाचतात ना तसे हातवारे करत नाचत होते हे राज्यकर्ते होऊ शकतात का तुमचे हे टेबलावर नाचणारे तुमचे मंत्री होऊ शकतात का हे टेबलावर नाचणारे तुमचे सत्ताधारी होऊ शकतात का हे गद्दार तुम्हाला आवडतात का आणि म्हणून
मी आता चॅलेंज देते आहे की तुम्हाला समोर जायचं होतं जा, तुमच्यावर काही धडपण असू शकतात. मला माहिती आहे काही धडपण होती तुम्हाला माहिती काय होत हे मला माहिती तुम्हाला माहिती सगळ्यांना. ठीक आहे, तुम्हाला समोर जायचं होतं, गद्दारी करायची होती, जा खुशाल जा, तिथे आनंदच राहा. तुम्हाला तुमचं लग्न हो, मी काही म्हणणार नाही. पण जर थोडी हिंमत तुमच्यात राहिली असेल, थोडी लाज जर उरली असेल, तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोर या. मी तर ओपन चॅलेंज दिलं त्यांना, ओपन चॅलेंज दिलंय. परवाकडे मी मुख्यमंत्र्यांना चॅलेंज दिलं की आपल्या राज्यातून उद्योग कसे बाहेर जातात ह्याच्यासमोर जनतेसमोर माझ्याशी थेट वन ऑन वन करायला या समोर समोर आपण बोलण्याचा मंचावर बोलू, जनतेसमोर एकदा होऊन जाऊ द्या. तसं आज मी त्यांना चॅलेंज देतोय, आज मी चॅलेंज देतोय, तुम्ही 40 गद्दारांनी राजीनामा द्या, मी माझ्या एकट्याचा राजीनामा देतो. 41 मतदारसंघांमध्ये होऊन जाऊ द्या, एकत्र जनता काय करतो बघूया. जनता यांचं ठरवून दे कोण कोणाचं बरोबर आहे, कोण प्रामाणिक आहे. पण ही त्याची गद्दारी आहे ही कोणालाच पटलेली नाहीये. मला प्रत्येक ठिकाणी सांगत आहेत लोक की आज जर उद्धव साहेबांचं सरकार असतं तर शेतकऱ्यांना मदत मिळाली असती. आज जर उद्धव साहेबांचं सरकार असतं, महाविकास आघाडीचं सरकार असतं, तर हे प्रकल्प आपल्या राज्यातून बाहेर गेले नसते. ज्या कोविडच्या काळात आपण घरी बसलेलो, आपल्याला मास्क लावून फिरायला लागत होतं, त्या कोविडच्या काळात उद्धव साहेबांनी, सुभाष देसाई साहेबांनी या महाराष्ट्रात 6.5 लाख कोटी एवढी गुंतवणूक आणली होती. आणली होती की नव्हती? आणली होती, आणली होती. रोजगार निर्माण होत होता. हे सगळं होत असताना एका बाजूला आपण जो विकास करत होतो, दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आपण आपल्या देशातल्या लोकशाहीसाठी आणि संविधानासाठी एकत्र आलेलो. आपलं हिंदुत्व आपण पुढे देत होतो. होय, उद्धव साहेब कदाचित या देशातले एकमेव मुख्यमंत्री असतील युपीच्या बाहेरचे, जे अयोध्येला 2 ते 3 वेळा जाऊन आलेले आहेत, रामलल्लाचं दर्शन घेऊन आलेले आहेत. होय, उद्धव साहेब एकमेव मुख्यमंत्री आहे ज्यांनी हिंमत दाखवली, औरंगाबादचं गाव संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं गाव धाराशिव केलं शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत. पण या गद्दाऱ्याच्या पोटात एकच दुखत होतं की हे सगळं होत असताना उद्धव साहेबांच्या हिंदुत्वामध्ये द्वेष निर्माण करणार नाही, उद्धव साहेबांच्या हिंदुत्वामध्ये दंगली निर्माण करणार नाही, हे यांच्या गद्दाऱ्यांच्या पोटात दुखत होतं. कारण उद्धव साहेबांचं हिंदुत्व हे प्रत्येक समाजाला, प्रत्येक जातीला, प्रत्येक धर्माला, प्रत्येक प्रांताला सोबत घेऊन पुढे जाणारे हिंदुत्व, तर सगळ्यांचा विकास करणारे हिंदुत्व आहे. आणि हेच हिंदुत्व आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. कारण सगळेच नागरिक हे आपले, आपण जेव्हा काम करत असतो, जनतेची सेवा करत असतो, जात पात धर्म प्रांत हे न बघता आपण काम करत असतो. प्रत्येक जण आपल्यासाठी कसंच आहे, जसं आपल्यासाठी देव आहे तशी ही जनता आहे, तशीच पूजा आपण या जनतेची करायची असते. कुटुंब आहे, कुटुंब प्रमुखच असतो साहेब, आणि अजूनही आहे. आज मी तुम्हाला इथे विचारायला आलो आहे, जास्ती काही तुमचा वेळ घेणार नाही, पण तुम्हाला एक प्रश्न मला विचारायचा आहे की आज अहो कसं असतं की जास्ती गतीला भाग द्यायचा नसतो, किंमत जेवढी असते तेवढीच द्यायची असते. वाढू नका. आयपीएल बघितलं नाही तुम्ही? चांगला खेळ त्याचा भाव वाढायचा असतो, तो खेळतच नाही, त्याला काय भाव द्यायचा? बरोबर ना? जेवढी किंमत तेवढी द्यायची. पण आज तुम्हाला एक विचारतो, मी एकच गोष्ट विचारायला आलेलं आहे की मी जेव्हा या राजकारणात 10 वर्षापूर्वी आलो, तेव्हा मला अनेक लोक सांगत होते की आदित्य तू राजकारणात येऊ नको, राजकारण तुझं काम नाही. उद्धव साहेबांना पण मुख्यमंत्री झाल्यानंतर सांगत होते की उद्धव साहेब तुम्ही मुख्यमंत्री बनवलं काय, तुमचं काम नाही. आणि आम्ही दोघं त्यांना विचारायचो का आमचं काम नाही, काय आम्ही जनतेची सेवा करू शकत नाही? ते म्हणायचे नाही, तुम्ही प्रामाणिक आहात, तुम्ही चांगले लोक आहात, हे घाणेरडं राजकारण तुमचं काम नाहीये. तुम्ही मला सांगा, उद्धव साहेब प्रामाणिक व्यक्ती वाटतात की नाही तुम्हाला? चांगला माणूस आहे की नाही? विश्वासू माणूस आहे की नाही? सत्य बोलणारा माणूस आहे की नाही? कुटुंब प्रमुख आहे की नाही? मग तुम्ही मला सांगा की चांगल्या माणसांना राजकारणात स्थान नसतं का? असायला पाहिजे ना. हे स्थान निर्माण आपल्याला करायचं आहे, हे स्थान आपल्या सर्वांना निर्माण करायचं आहे. कारण घाणेरडं राजकारण किती करायचं? राजकारण करायचं, तोडफोडचं राजकारण करायचं, दंगेबाज करायचे, धक्काबुक्की करायची, गुंडागर्दी करायची, ठीक आहे, तो एक जमाना होता, तो निघून गेलेला आहे. आज तुम्ही सोशल मीडियाच्या काळात जनतेची कामं करा, तुम्हाला जनता डोक्यावर घेऊन नाचेल. पण जर तुम्ही गद्दारी केली, तुम्ही जनतेशी मस्ती, जनतेला मस्ती दाखवून तुमचा मान दाखवला, तर येत्या निवडणुकीत बटन दाबून तुम्हाला गाड्याच्या तिथे गाडल्याशिवाय जनता राहणार नाही, तुम्हाला सांगतो. आणि म्हणून मी आज तुम्हाला एवढंच विचारायला आलं की आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहोत, 2.5 वर्षात देखील प्रामाणिकपणे काम करत राहिलो. प्रत्येक महाराष्ट्रातल्या गाव, प्रत्येक जिल्हा, प्रत्येक शहर हे आपलं समजून काम करत राहिलो. प्रत्येक जण हा आपला आहे, कुठेही मतदान केलं तरी त्याची सेवा करायची असते, आपलं समजून आम्ही काम करत राहिलो. आज
जो भी प्रकार होता है शिवसेना तोड़ने का प्रकार होता है तो एवढं सारी होत आहे की शिवसेना जर संपली तर महाराष्ट्राचे पाच तुकडे पाडतील. हे तुम्हाला मान्य आहे? आज जर ठाकरे परिवार राजकारणातून बाहेर गेलं, संपवलं, उद्धव ठाकरे हे राजकारणातून बाहेर गेले, आदित्य ठाकरे राजकारणातून बाहेर गेले, तर एकच पक्षाचे राज्य करेल आणि महाराष्ट्र छोटा छोटा करत जाईल, महाराष्ट्र द्वेष निर्माण करत जाईल, दंगले होतील आणि महाराष्ट्राचे पाच तुकडे होतील. तुम्ही असं होऊ देणार आहात का? आज मी तुमचा आवाज उठवत आहे, आज तुमचा आवाज बुलंद करत आहे. शेतकऱ्यांसाठी लढत आहे, महिलांसाठी लढत आहे, तरुणांसाठी लढत आहे. मी तुम्हाला आज एवढंच विचारतो की ज्या राज्यात ऊसासाठी मोर्चा काढलेला असतो, ऊसाच्या भावासाठी मोर्चा काढलेला असतो, असं राज्य तुम्हाला मान्य आहे? जिथे आपला न्याय पाहिजे, न्याय हक्कासाठी लढतो, तिथे कधी ऊसासाठी मोर्चा काढला असतो, कधी रोजगारसाठी मोर्चा काढला असतो, रोजगारसाठी तरुण मुलं रोजगारसाठी करतात मोर्चा, तिथे त्याला शेमणी पोरं बोलत जातात. आज सुद्धा जर मी धीरेंद्रजींच्या जागी असतो, भाजपच्या जागी असतो, तर मी ह्या घटनांच्या सरकारमधून बाहेर पडलो असतो. पण बदनामी त्यांची पण होते, बदनामी धीरेंद्रजींची पण होते, भाजपची पण होते. असं वाटतं की अब्दुल सत्तार जे बोलतात, गुलाबराव पाटील जे बोलतात, तानाजी सावंत जे बोलतात, हे सगळे घटनांचे वादक आहेत, हे भाजपला मान्य आहे असं वाटायला लागलेलं आहे. पण आज मी तुम्हाला एवढंच विचारतो की मी लढत असताना चारही बाजूने हमले होत आहेत, आगेवर येत आहेत, पाठीवर बाजूने धडकून लोक पळून गेले, पण पुन्हा एकदा पाठीवर मागून येत आहेत, तुम्ही माझ्या सोबत राहणार की नाही? या 32 वर्षाच्या तरुणाला तुम्ही सांभाळून घेणार की नाही? जर तुमचं प्रेम आणि माझा आशीर्वाद, तुमचा आशीर्वाद माझ्या सोबत असेल, तर तुम्ही दोन्ही हात वरती करून मला प्रेम आणि तुमचा आशीर्वाद द्या. ह्याच पाठीवर आपल्या चांगल्या प्रामाणिक माणसांना राजकारणात स्थान निर्माण करून द्यायचं आणि नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. छत्रपतींचा विचार म्हणजे